पहिल्याला जडत जात आठवणींना आवरणं, दुसऱ्याचं तर आणखी कठीण नवीन आठवणी घडवणं. दुसऱ्याचं जर आणखी कठीण नवीन आठवणी घडवणं, त्याला झेलायच्या असतात कुत्सित नजरा, वागवायच्या असतात अपेक्षांची ओझी. त्याला झेलायच्या असतात कुत्सित नजरा, वागवायच्या असतात अपेक्षांची ओझी. न सरलेलं पहिल्याचं कौतुक आणि दुसरेपणाची सतत झोपणारे भावना. या वेदनेतून घायाळ होत एकटाच चालू असतो दुसऱ्याचा प्रवास. या वेदनेतून घायाळ होत एकटाच चालू असतो दुसऱ्याचा प्रवास. एक निरंतर भांडण जितकं जगाशी तितकंच स्वतःशी. खर तर त्याला वाटत असतो खूप बोलावा पहिल्याबद्दल. खर तर त्याला वाटत असतो खूप बोलावा पहिल्याबद्दल. तो नसता तर आपणही नसतो ही जाण असते दुसरेपणातून आलेली. तो नसता तर आपणही नसतो ही जाण असते दुसरेपणातून आलेली. पण हे कधीच आपण पहिल्याला सांगू शकत नाही याची खंतही असते टोचणारी. पहिला मात्र मग्न असतो आपल्याच रितेपणाच्या कोडकौतुकात. पहिला मात्र मग्न असतो आपल्याच रितेपणाच्या कोडकौतुकात. त्याच्या असण्याचंही कौतुक आणि नसण्याचंही. त्याच्या असण्याचंही कौतुक आणि नसण्याचंही. दुसऱ्याचं मन कळून न घेता झोंबरे फटकारे मारण्यात त्याचा रितेपणा मोठा आनंदात चढतो. दुसऱ्याचं मन कळून न घेता झोंबरे फटकारे मारण्यात त्याचा रितेपणा मोठ्या आनंदात चढतो. घायाळ दुसरा मात्र भरल्या घरातही रिताच राहतो कायमचा. असा एक मित्र असतो. पण नंतर रात्र होते आणि असा कोणीतरी मित्र लागतो जो आपल्या खांद्यावर हात ठेवून आपलं या हृदयीचं त्या हृदयी असं काहीतरी गुज सांगता येईल त्याला. गाणी सुद्धा अशाच दोन प्रकारची असतात. एक असतात जी तुम्ही त्याच्यावर नाचू शकता, धमाल करू शकता, मजा करू शकता. पण या दुसऱ्या प्रकारच्या गाण्याची पण तुम्हाला गरजच आहे. आणि ही अशी गाणी पण आपली मित्र पोचत असते. चित्रपटांमध्ये सुद्धा आता असं झालेलं आहे की या प्रकारची गाणी येतात पण ती ट्रेलरमध्ये वाजत नाहीत. परत तेच दुष्टचक्र सुरू. हे मला अवधूत गुप्तेचं एक गाणं आठवतं, पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही. शेतकरी आत्महत्या करताना आधी तो सुसाईड नोट लिहितो ती गाण्यातनं लिहिलेली आहे त्यांनी. अरविंद जगतापचे शब्द होते. पत्रास कारण की बोलायची हिंमत नाही. फार अप्रतिम गाणं आणि आपल्या समोर आलंच नाही. झेंडा चित्रपटातलं गाणं आणि ते एकच गाणं आपल्या समोर आलं. पण इतकं अप्रतिम गाणं अवधूतनी गेलेलं आहे आणि हे लोकांसमोर येत नाही. असं बऱ्याचदा चित्रपटांमध्ये होतं. पण तरी संगीतकारांना चित्रपटच करायचे असतात कारण वेगवेगळ्या भूमिका जगायला मिळतात. म्हणजे आता तुम्ही अभिनय करून जगता, आम्ही गाणी करून जगतो. ऑस्कर वाईल्डचं एक वाक्य मी परवा मला असं आठवलं की टू रिव्हील आर्ट अँड कन्सील द आर्टिस्ट दॅट इज आर्ट्स एम. चित्रपटामध्ये संगीतकार स्वतःला दडवून ठेवतो आणि जे पात्र आहे त्याला तो पुढे आणतो. येलो नावाचा एक चित्रपट करत होतो. त्या येलो चित्रपटामध्ये स्पेशल मुलगी असते. पुण्याच्याच गौरी गाडगेची कथा आहे. ती स्पेशल मुलगी आहे आणि ती स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये सिल्वर मेडल जिंकते. आणि कशी स्विमिंगमुळे आणि तिच्या जिद्दीमुळे ती वर येते याची कथा होती. आता स्पेशल या शब्दावर एक गाणं करायचं होतं. त्याच्या अगोदरचे दोन सिनेमे मी केले होते म्हणजे बालगंधर्व आणि अजिंठा, ज्याच्यामध्ये पॉप म्युझिक किंवा रॉक किंवा अशा कुठल्याही वेगळ्या प्रकारच्या संगीताचा लवलेश नव्हता. नाट्यसंगीत एका चित्रपटात आणि दुसऱ्या संगीतात बऱ्यापैकी फोक म्युझिक होतं. पण याच्यामध्ये मला एक रॉक गाणं करायला मिळालं. आणि आत्ता नुकताच जो रंगा पतंगा नावाचा चित्रपट येऊन गेला त्याचंही संगीत दिग्दर्शन कौशल दादांनी केलं होतं. पण काय तुला दोन माध्यमांमध्ये या खरं तर
संगीत हे एकच माध्यम म्हणायला पाहिजे, पण चित्रपट संगीत आणि नॉन फिल्म म्युझिक करताना काय ऍडव्हान्टेजेस काय वाटतात आणि म्हणजे कमी काय वाटतं त्याच्यातलं? कमी मला काहीच वाटत नाही. कमी म्हणजे काय, कुठल्या याच्या काम करताना काय सापडत नाही? नॉन फिल्म म्युझिक मध्ये चित्रपटाच्या मनाने बजेट सापडत नाही, पैसे नसतात ते करायला. उत्तम खरं पैसे मिळाले तर नॉन फिल्म म्युझिक हे जास्त चॅलेंजिंग आहे, कारण संपूर्ण अनुभव तुम्हाला क्रिएट करावा लागतो. फक्त चित्रपटामध्ये व्हिज्युअल असतो,